पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, चला तर मग आपण पाहूया गोडा मसाला या मालिकेतील पुढील भागामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे। मी आहे तुमची होस्ट मुक्ता। आपल्याला पाहायला भेटत माई मालिनीला ओरडत असतात, कितीदा ह्या कार्टीला सांगितलं सातच्या आत घरात यायचं म्हणून, कुठे पावसात उंडरट आहे काय माहिती। त्यानंतर पुढचा सीन दिसतो तो दिव्या मिनीस्कर्ट घालून शॉर्ट वन पीस मध्ये ही एका हॉटेलमध्ये किंवा एका रेस्टॉरंटमध्ये कॅटवॉक करत चाललेली आपल्याला पाहायला दिसते। त्यानंतर आपल्याला असं दिसतं समर हा दिनूला सांगत असतो, मी जर कुकिंग शिकलो की नाही, मी माझ्या बायकोला सुद्धा वेगवेगळ्या कुझिन्स रेसिपी करून खाऊ घालेल। त्यानंतर सानिका आणि मालिनी बसलेल्या असतात, त्यावेळेस सानिका म्हणते एक एक पुरुष बघितले की नाही मला असं वाटतं। त्यानंतर मालिनी तिला थांबून म्हणते हा तुझा अपुरेपणाची जाणीव फार जीवघेणी असते सानिका। तसं त्यांच्यामध्ये झालेलं संभाषण आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटणारच आहे। त्यांचं चाललेलं संभाषण माई ऐकतात आणि तिथे येतात आणि म्हणतात वा छान। तर ह्यांच्यामधलं झालेलं संभाषण हे माईला आवडतं का नाही आणि समरचं कुकिंग शिकण्याचं स्वप्न पूर्ण होतं का नाही आणि दिव्या ही कुठल्या बरं रेस्टॉरंटमध्ये आणि कोणाला बरं भेटायला गेली असेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटणार आहेत। चला तर मग तयार आहात का तुम्ही माझ्याबरोबर हा गोडा मसाल्याची चव चाखायला? चला तर मग आपण भेटूया पुढच्या भागामध्ये। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या आवडीच्या चॅनलला मुक्ता ब्युटी अँड शॉपी।